सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे रविवारी रात्री संतोष सखाराम मोहिते याने घरात घुसून संबंधित महिलेवर रॉकेट टाकून पेटवून दिल्याची घटना घडली असून संबंधित महिला 95% भाजल्यानं रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला भर रस्त्यात पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना ताजी असतानाच सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे एकाने रविवारी रात्री घरात घुसून महिलेवर रॉकेट टाकून तिला पेटवून दिलं. ही महिला 95% भाजली असून ती औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान आरोपी संतोष सखाराम मोहिते वय 40 वर्षे राहणार अंधारी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमाराला ही महिला घरी एकटी झोपलेली असताना संतोष मोहिते याने घराचा दरवाजा ठोठावला. महिलेने दरवाजा उघडताच तो थेट घरात शिरला. यावेळी घाबरलेल्या महिलेने त्याला घराबाहेर काढण्याचाही प्रयत्न केला असता चिडलेल्या संतोषने महिलेला लाताबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच घरात ठेवलेल्या प्लास्टिक कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकून अक्षरशः पेटवून दिलं. त्यानंतर संतोषने दरवाजाची कडी लावून घटनास्थळावरून तो पळून गेला. महिलेने आरडाओरड केल्याने घराशेजारी राहणारी तिची मुलगी व जावई तसेच शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा उघडून बघितला असता ती महिला जळालेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी त्वरित सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये तिला दाखल केलं. नंतर औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. संबंधित महिला ही 95% जळाली असून तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. मंगळवारी सकाळी पोलिसांनी तिचा जॉब नोंदवल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यावरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 323, 504, 452, 307 तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात खळबळ उडाली असून याबाबत काही महिलांनी वृत्तदर्शनला दिलेल्या या प्रतिक्रिया पाहूया. दुर्गाताई पवार, शिवसेनेचा आम्ही कार्यकर्ता आहोत, अजंठा गावाचे सरपंच आहे. मला ह्या विषयावर बोल वाटतं की आज महिलावर इतके अत्याचार चाललेले आहेत की महिला कुठं सुखी आहे नाही आहे, कसं जगाव येणार ते कळत नाही. तर मला एवढं सांगायचं आहे की आज अंधारी गावामध्ये महिलेला पेटवून दिलेलं आहे. दुसरं गाव आपलं वर्धा गावात झालेलं आहे, मुंबईला पण झालेलं आहे म्हणतात. पण असं म्हणून तर कसं व्हावं आहे, महिला सुरक्षित नाही त्याचा कायदा सरकारनं गंभीरपणानं चांगला बाजू घेऊन चांगलं काम करायला पाहिजेत. नाही तर ह्या लोकांना जी शिक्षा झालेली आहे फाशी शिक्षा व्हायला पाहिजेत. कारण की अहो महिला अशा असतात त्या बिचाऱ्या घरीदारी काम करून नोकरी असल्या काही ग्रामपंचायत सरपंच असन कोणी जिल्हा परिषद सदस्य असन यांना बी काम करायला लोक काम करू देत नाही. कारण की ते म्हणतात तू काम नाही केलं तर माहिती अधिकार दे, असं कर तसं कर, महिलांना कसं जगाव. आज महिलांवर अत्याचार गंभीरपणानं अंधारी गाव आमच्या सिल्लोड तालुक्यापाशी अंधारी गाव आहे, त्यांना राखेल म्हणाकडे डिझेल पेट्रोल टाकाय टाकून त्या बैला जाळलं. हे त्याला मुलं असतील त्या बैला मुलं आणि तिचा नवरा आज ती घरची कशी गरीब घरची आहे काय हे पाहून शासनानं याची दखल घ्यायला पाहिजेत आणि या लोकांना फाशी शिक्षा द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. वर्धा, अंधारी आणि मुंबई या ठिकाणी गेल्या 2 ते 3 दिवसात घडलेल्या घटना बघता माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा या घटना आहेत. आपण बोलतो की महिला सुरक्षित आहेत, परंतु अशा घटना बघता सध्याचे असलेले सरकार स्थापन झाल्यापासून या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन पीडितांना न्याय देण्यासाठी पावले उचलली पाहिजे. ह्या घटना घडू नये याच्यासाठी त्यांनी काळजी घेतली पाहिजे. दरम्यान संतोष सखाराम मोहिते याला मंगळवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश MS देशपांडे यांनी दिले आहेत. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील कैलास पवार यांनी बाजू मांडली. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड.